हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत 6 महिने ते 12 महिन्याच्या लहान बाळासाठी रेसिपी। ही रव्यापासून बनवणार आहोत, झटपट बनणारी आहे। लहान मुलांना काय खाऊ घालायचं हा सगळ्याच आईंना प्रश्न पडतो, तर ही आपण बनवणार आहोत। तर बघू यासाठी लागणारं साहित्य। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा आहे हा, 0 नंबरचा। आणि तूप घेतले घालणार आहे मी 1/2 चमचा, आपलं गाईचं घरचं तूप आहे हे। 1 चमचा साखर आणि दूध घेतले मी। तर बघू आपण काय करायचं ते। तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो आपला रवा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे। रव्याला छान भाजायचं आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत। त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतील, कारण आपला रवा थोडासाच आहे। हे बघा, आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे। तर हा मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याला थंड करू। तर आपण तोपर्यंत गॅसवर कढाई ठेव ते सेम कढाई ठेवली आणि त्यामध्ये जे दूध आहे ते उकळून घेणार आहोत आपण। दुधाला छान उकळी येऊ द्यायचे। हे बघा, दुधाला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण एका हाताने हलवत ते दुसऱ्या हाताने जो आपण भाजून ठेवलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे। आणि आपल्याला याला 1 मिनटं शिजवायचं आहे व्यवस्थित। ही रेसिपी खूप झटपट बनणारी आहे, लहान मुलांना काय द्यायचं असं प्रत्येक आईला प्रश्न पडलेला असतो, तर त्यासाठी ही छान रेसिपी आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि 1/2 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला फक्त, कारण तूप लहान लेकरांना पौष्टिक असतं। पण तुमच्या जर मुलाला खोकला वगैरे यायची भीती वाटत असेल तर नका घालू, पण छान असतं, घरचं तूप आहे हे, त्यामुळे मी 1/2 चमचा घातले। आणि अगदी थोडंसंच मीठ घातलेलं आहे, कारण गोडाच्या ह्याच्यात थोडंसं टेस्ट येते लहान मुलांना, तर म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आहे। आणि हे थोडंसं पातळच ठेवायचं, जास्त दाट नाही करायचं आपल्याला, आणि कारण थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं। तर मी गॅस बंद करणार आहे आता आणि आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। ही झटपट बनते रेसिपी, तुम्ही बघू शकता फक्त 2-3 मिनटात बनून जाते। तर ही काढून घेते मी। हे बघा, लहान मुलाची रव्याची खीर आता आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला थंड करायचं आणि थंड झाल्यानंतरच लहान मुलाला खाऊ घालायचं आहे। ही अशी आहे, जास्त पातळी नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे, कारण लहान मुलांना जास्त घट्ट खाता येणार नाही आणि पातळ आपल्याला खाऊ घालता येणार नाही। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर पण घालू शकता। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।